नमस्कार आता ऐकूयात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र या विशेष वार्तापत्रामध्ये मी धनंजय वानखेडे आपलं स्वागत करतो आता आढावा घेऊया नागपूरसह एकूण विदर्भातील कोरोनाविषयक परिस्थितीचा नागपुरात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा पाचशे एकाहत्तरवर वर पोचला आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या तीनशे चौऱ्याऐंशी इतकी आहे आतापर्यंत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना अन्य आजार देखील होते सध्या एकशे चौसष्ट पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल दोनशे पाच कोविड नोंद झाली आहे दोनशे नव्याण्णव असल्याने पत्ता न सांगता येणाऱ्या अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आधार प्रणालीच्या साहाय्याने तिचा पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे अशी माहिती आमच्या अमरावतीच्या प्रतिनिधीनं दिली आहे कोविड एकोणावीसच्या पार्श्वभूमीवर जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे कुठेही उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई करावी असे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे काल नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता बेचाळीसवर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एकसष्ट टक्के झालं आहे वाशिम येथील गुरुमावली महिला बहुद्देश संस्थेने लॉकडाऊन दरम्यान कच्चा माल खरेदी करून संस्थेच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या ओपीडी किट आणि मास्क तयार करून त्याची विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला दहा हजार मास्क तर दोनशेच्या वर ओ पी डी किटच्या विक्रीतून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची उलाढाल झाली तर पंचवीस महिला भगिनींना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलवरही ऐकू शकता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे आता विविध नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि पान सुपारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या थुंकणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे यासाठी महानगरपालिकेच्या न्यूसन्स डिटेक्टिंग स्क्वॉड अर्थात उपद्रव शोध पथकासह विविध अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलं आहे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात एक जून रोजी स्वतंत्र आदेश निर्गमित केला असून नागपुरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सुपारी पान पानमसाला गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास थुंकण्यास आणि धूम्रपानास ई सिगारेटसह प्रतिबंध करण्यात आला आहे यांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम अठराशे सत्त्याण्णव आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदींच्या अधीन राहून तसेच भारतीय दंडविधानाच्या कारवाई करण्यात येणार आहे थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते आणि विद्रूप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगवण्यासाठी जनतेने कर रूपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशासनास भाग पडते आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो याच्या दुष्परिणामामुळे कर्करोग श्वसन आजार पुनरुत्पादन संस्थेचे आजार पचन संस्थेचे आजार तसेच क्षयरोग स्वाईन फ्लू न्युमोनिया यांसारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो आता तर कोविड सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत अतिदक्षता घेऊन सर्व जनतेच्या हितास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक एकोणतीस मे रोजीचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या धूम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम एकोणावीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सोळा अनुसार पहिल्या गुन्ह्यासाठी हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे त्याच व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे भारतीय दंडसंहिता अठराशे साठच्या कलम दोनशे एकोणसत्तर अंतर्गत सहा महिने शिक्षा किंवा दंड कलम दोनशे सत्तर अंतर्गत दोन वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही कलम दोनशे बहात्तर अंतर्गत सहा महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही कलम दोनशे अठ्ठ्याहत्तर अंतर्गत रुपये पाचशे पर्यंत दंडचा प्रावधान आहे सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व्यापार विनिमय आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण कायदा दोन हजार तीनच्या च्या कलम चारचा चा अंतर्गत रुपये दोनशे पर्यंत दंड कलम पाच अंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये हजार पर्यंत दंड किंवा दोन वर्ष शिक्षा किंवा दोन्ही दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार पर्यंत दंड किंवा पाच वर्ष शिक्षा कलम सहा अ सहा ब साठी रुपये दोनशे पर्यंत दंड कलम सात अंतर्गत उत्पादकाला पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार पर्यंत दंड किंवा दोन वर्ष शिक्षा किंवा दोन्ही तसेच दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजारपर्यंत दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते विक्रेत्यांनी पहिल्या गुन्ह्याला रुपये हजार पर्यंत दंड किंवा एक वर्षाची शिक्षा आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये तीन हजार पर्यंत दंड किंवा दोन वर्ष अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सदर आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय खासगी कार्यालय विविध मंडळे परिमंडळे महामंडळ औद्योगिक वाणिज्य व्यावसायिक शैक्षणिक वैद्यकीय रहिवासी क्षेत्र आणि संकुल रेल्वे स्थानक बस स्थानक न्यायालयीन संस्था देवस्थाने बगीचे पर्यटन स्थळं शॉपिंग मॉल तरणतलाव सिनेमागृह व्यायामशाळा रस्ते बाजारपेठा हॉटेल्स आदी संस्था आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आणि आवारातही हा कायदा लागू राहील या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी स्वच्छता निरीक्षक मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्त आणि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे नागपूर महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे नागरिकांनी नागपूर शहराची स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुरक्षेची जबाबदारी ओळखून नियमांचं पालन करावं सार्वजनिक ठिकाणी थुंकून सदर प्रतिबंधित कृत्य करून अन्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नये असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे नागरिकांसोबतच संबंधित दुकानदारांनी व्यावसायिकांनी सुद्धा याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर आदेशाचं पालन करावं स्वादिष्ट सुगंधित तंबाखू त्याची निर्मिती साठवण वितरण किंवा विक्री यावर सुद्धा शासन आदेशानुसार प्रतिबंध करण्यात आले आहेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं नागपूर जिल्ह्यातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वगावी परतला आहे त्यामुळे औद्योगिक आस्थापनावरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळं गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीनं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर करावी असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र हर्डे यांनी केले आहे कुशल व अकुशल कामगार वर्गाने विभागाच्या संकेतस्थळाशिवाय प्लेस्टोरमधून महास्वयम ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरावी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार उमेदवाराला नोकरीची संधी मिळणार आहे औद्योगिक आस्थापनेवर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या आस्थापनाचे कार्मिक व्यवस्थापक किंवा संचालकांनी देखील आवश्यक मनुष्यबळाची मागणी केल्यास डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर करावी किंवा प्लेस्टोरमधून महास्वयम ॲप डाउनलोड करून त्यावर मागणी नोंदवावी मागणी नोंदवल्यास संबंधित आस्थापनांना त्यांच्या मागणीनुसार कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध केलं जाईल अधिक माहितीसाठी नागपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक दोन दुसरा माळा सिव्हिल लाईन्स नागपूर दूरभाष क्रमांक शून्य सात एक दोन दोन पाच तीन एक दोन एक तीन प्रीतम पोटुडे भ्रमणध्वनी क्रमांक नऊ चार शून्य चार एक दोन तीन पाच शून्य तीन तसेच श्रीमती राखी अजमिरे दूरध्वनी क्रमांक आठ तीन शून्य आठ दोन सहा एक सहा एक दोन यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अनेक संस्था यांनी अडचणीत सापडलेल्यांसाठी आपलं योगदान देऊन सहकार्य केलं आहे ऐकूया एक विशेष वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून देशात सर्वत्र कोविड एकोणीस संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरात करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान गरजूंना एक वेळचं जेवण देण्याचा उपक्रम शहरातील फूड स्टार्टअप नेटिव शेफतर्फे अखंडितपणे राबवण्यात आला अठ्ठावीस मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात एक जूनपर्यंत या सहासष्ट दिवसांमध्ये पंचवीस हजारांपेक्षा अधिक फूड पॅकेट्सच्या माध्यमातून घरचं शुद्ध दुपारचं जेवण शहरातील गरजूंना पोचतं करण्यात आलं यासाठी नेटिव्ह शेफ्सच्या छत्तीस होम शेफ्सनी आपलं योगदान दिलं बजाजनगर पोलीस स्टेशन नागपूर रेल्वे स्टेशन बर्डी पोलीस स्टेशन यशोदानगर पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यानं त्यांच्या हद्दीतील क्षेत्रात असलेल्या गरजूंना हे जेवणाचे डबे वितरित करण्यात आले यासाठी दानशूर व्यक्तींनी देखील शेफ्सला सहकार्य केलं तसंच अनेक बिगर सरकारी संस्था जसं राईस फाऊंडेशन सेवा किचन हडस अल्युमनी असोसिएशन व्हीएनआयटी असोसिएशन यांचा देखील सहभाग या सेवाभावी कार्यात होता एक फूड स्टार्टअप अप असल्यानं संकटकाळात समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ठटिवश्सच्या जा फाऊंडर लीना दीक्षित यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला लॉकडाऊनसारख्या कठीण काळात आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबरोबरच आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र संपले सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनेलवरही ऐकू शकता याचबरोबर मी धनंजय वानखेडे आपला निरोप घेतो नमस्कार